चला घाई करा, तर वे टीम मीटिंग मनामध्ये घेऊ नका, टीम मीटिंग करू नका। टीम पंचशील सरई आपण आपली सलामीची जोडी लवकरात लवकर मैदानाच्या आतमध्ये दाखल करा। प्रशांत सर आणि रोहित सर आपण मैदानाचा ताबा घ्या। तर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। प्रशांत आणि रोहित ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल। तर बॉलिंग मार्कवर देखील आमंत्रित केले गोरक्ष नामक बॉलरला। चार ओव्हरची मॅच, एक महत्त्वपूर्ण मॅच आपल्याला पाहायला मिळेल। दुसऱ्या लॉटमधील पहिल्या फेरीतील दुसरा सामना मैदानाच्या आतमध्ये। तर मॅचला होती सुरुवात, स्ट्रायकिंग एंडला बॅट्समन आहे रोहित आपल्याला पाहायला मिळतोय आणि बॉलिंग मार्कवर गोरक्षला आमंत्रित केले। वे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका। अतिशय दर्जेदार क्रीडा स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आणि मॅचला होती सुरुवात आणि वे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका। पंचशील चरई आई आणि आई जननी माता चरई ब पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल डिक्लेअर स्वरूपामध्ये एक रन यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल। यावेळेस दाफलकाचा श्रीगणेश होतोय। यावेळेस देखील फटका चांगला आहे, सरळच्या दिशेने स्ट्रोक केला आहे आणि हा येतोय चौकार। पाच रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळाल्या। पहिल्या बॉलवर ज्या प्रकारे एक रन आणि ज्या प्रकारे पंचशील सरई या संघ मैदानाच्या आतमध्ये खेळतोय आणि सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशन मध्ये पहिली स्पर्धा खेळताना ते पाहायला मिळतात। आज जर आपण पाहिलं तर भरपूर संघ सहभागी झालेत या असोसिएशन मध्ये। यावेळेस देखील एक रन यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल। टीमची धावसंख्या आतापर्यंत सहा रन। सहा रन देखील आतापर्यंत स्कोरबोर्ड वर आपल्याला पाहायला मिळतात। बॉलर पुन्हा एक सज्ज होतोय। यावेळेस देखील भन्नाट वेग पाहायला मिळाला परंतु पंचांचा इशारा येतोय। लेग बाईच्या स्वरूपामध्ये एक रन यावेळेस आपल्याला पाहायला मिळेल। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय। यावेळेस देखील स्टेप आउट केलाय। फटका तर जरूर चांगला आहे, सरळच्या दिशेने स्ट्रोक केलाय परंतु यावेळेस हा चेंडू चाललाय सरळ चार रन साठी। हा येतोय चौकार आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत अकरा रन। टीम पंचशील सरई या टीमच्या धावफलकावरती अकरा रन आतापर्यंत होत आहेत। हॅलो,
यानंतरचा होणारा सामना काटीतळी ब वर्सेस चांबारगणी। यावेळेस देखील यू मिस आई विल डेफिनेटली हिट आणि स्विच इट करण्याचा प्रयत्न होता आणि हा प्रयत्न फसलाय। बॅट्समन विकेट होतोय। तर वे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, फिल्डिंग तुम्ही लवकरात लवकर लावून घ्या। तर बॉलिंग मार्कवर मनोहरला आमंत्रित केले। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होते मनोहर। यावेळेस पहिलाच बॉल आणि पहिलाच बॉल वाईड बॉलचा इशारा आमच्यापर्यंत दर्शवला जातोय। आणि ज्या प्रकारे 12 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत, बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय। यावेळेस देखील भन्नाट वेग होता परंतु एक रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते। 13 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात। एक चांगला क्रिकेटचा थरार रम्य सोहळा आज कार्याध्यक्ष चषक 2022 च्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतोय। आणि 13 रन आतापर्यंत धावफलकावरती होत आहेत। बॉलर मनोहर स्ट्राइकिंग एंडला बॅट्समन आहे, तेवढ्याच ताकदीचा रोहित सलामीवीर फलंदाज। यावेळेस देखील दिशा भरकटली आणि त्याचं प्रात्यक्षिक वाईड बॉलचा इशारा येतोय। 14 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात। आणि ज्या प्रकारे लहू असे बास संघ जिंकला आणि त्यानंतर सुनीलजी रिंगे साहेबांच्या चेहऱ्यावर संतोषजी रिंगे साहेबांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य आपल्याला पाहायला मिळालं। एक रन देखील यावेळेस कंप्लीट केली जाते। एक रनच्या साह्याने टीमची धावसंख्या आतापर्यंत 15 रन। तर 15 रन आतापर्यंत होत आहेत। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होईल आपल्या बॉलिंग मार्कवर। यावेळेस देखील भरपूर चांगला वेग होता परंतु विकेट कीपर गसा वेध घेतला आणि संदीप भाऊ उतेकर आणि त्याचबरोबर सुतेजी उतेकर यांचं देखील आम्ही या स्पर्धेच्या माध्यमातून सरस स्वागत करतोय। आतापर्यंत जर आपण पाहिलं तर 3 बॉलचा खेळ झाला, अजूनपर्यंत शेवटचे 3 बॉल शिल्लक असतील या ओव्हरमधले। वे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका कारण भरपूर प्रमाणामध्ये वे दौडला जातोय। तर मी विनंती करेन सुदेशजी उतेकर आणि संदीप भाऊ उतेकर, आणखीन एक वाईड बॉल आपल्याला पाहायला मिळतो। आतापर्यंत 3 वाईड बॉल रिलीज केलेत या ओव्हरमध्ये आणि 17 रन आतापर्यंत होत आहेत।
बॉलर पुनः एक सज्ज होते और द विकेट या वेस देखी फटका चांगला है। एक रन तर जरूर कंप्लीट होता अपने पहाय मिलते। अरे टीम के धाव संख्या आतापर्यंत जर आप पाहिली तर 18 रन आतापर्यंत होता है। तो अजूनपर्यंत शेवटचे दोन बॉल शिल्लक असतील या ओवर मधले। या वेळेस देखील मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झालाय। फटका चांगला आहे परंतु तेवढ्याच ताकदीचा हा झेल आपल्याला पाहायला मिळतो। आणि या वेळेस आपण पाहू शकताय बॅट्समन विकेट होते प्रल्हाद। तर पंचशील सर ही तुमचा 12th मॅन आमच्यापर्यंत। तर न्यू बॅट्समन यश मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय। आणि ज्या प्रकारे फिल्डिंग करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, आई जननी माता सरई ब टीम मध्ये तुकारामजी सावंत देखील आहेत जे उपाध्यक्ष आहेत सह्याद्री ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचे। तर शेवटचा एक बॉल आतापर्यंत शिल्लक असेल। यावेळेस देखील भरपूर वेगाने हा बॉल रिलीज केला परंतु हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय। दोन ओव्हरचा खेळ आतापर्यंत झाला आणि दोन ओव्हरच्या समाप्तीनंतर दोन गडी बाद 18 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात। तर विनायकला आमंत्रित केले। यावेळेस देखील फटका चांगला आहे। टप्पा पडल्यानंतर थोडीशी उंची गाठली चेंडूने, एक रन तर जरूर कंप्लीट केली। रोहितच्या माध्यमातून दुसऱ्या रनसाठी कॉल होता परंतु बॅट्समन यश रोखेल एक रनच्या साह्याने 19। तर बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय। यावेळेस देखील ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर होता, फटका चांगला आहे परंतु एक रन जरूर कंप्लीट पाहायला मिळते। फिल्डर थोडासा फंबल झाला परंतु 20 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात। बॉलर पुन्हा एकदा सज्ज होतोय विनायक। यावेळेस देखील पंचांचा इशारा येईल। वाईड बॉल आणि 21 रन आतापर्यंत होत आहेत धावफलकावर। आज आमच्या समेत गुंडलेगकाच्या भूमिकेमध्ये अंकुश उतेकर सर देखील जॉईन होतात, त्यांचं देखील आम्ही जरूर कौतुक करतो या स्पर्धेच्या माध्यमातून। यावेळेस देखील फटका चांगला आहे, प्रॉपर टायमिंग आणि लाजवाब अप्रतिम दर्जाची फिल्डिंग। मेगा स्क्रीन वर आपल्याला पाहायला मिळेल हा झेल आणि रिप्ले चेक करा। चेक करतात
आणि हा षटकार आपल्याला पाहायला मिळेल। आणि टीमची धावसंख्या आतापर्यंत 27 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर आपल्याला पाहायला मिळत आहेत। तर यावेळेस जेकेला वाईड बॉलचा इशारा येतोय। 28 रन आतापर्यंत होत आहेत। स्कोरबोर्ड यावेळेस जेकेल स्टंपिंगची संधी, परंतु आणखीन एक वाईड बॉल पाहायला मिळतोय। तर मी प्रमोद दादा उतेकर आपणास विनंती करेन की आदरणीय सतीश दादा पार्टे यांचा सन्मान आपल्या शुभस्ते करायचा आहे। 29 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर देखील आपल्याला पाहायला मिळतात आणि 29 रन आतापर्यंत स्कोरबोर्डवर। यावेळेस देखील मोठा स्ट्रोक खेळायचा होता, परंतु एक रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होताना आपल्याला पाहायला मिळतोय। अजूनपर्यंत शेवटचे दोन बॉल शिल्लक असतील। यावेळेस देखील फटका चांगला आहे, परंतु तेवढ्याच चांगली दर्जाची फिल्डिंग पाहायला मिळते। एकच रन मात्र जरूर फक्त कंप्लीट होते। हा फुलटॉस पद्धतीचा बॉल यस साठी होता। एक रन तर जरूर कंप्लीट केली। सेकंड रन साठी कॉल आणि दोन रन देखील भरपूर वेगाने पूर्ण केल्यात, परंतु नो बॉलचा इशारा। नो प्लस दोन आणि देखील चौतीस रन आतापर्यंत होत आहेत। तर शेवटची ओव्हर आणि आज चौकार मात्र जरूर येताना आपल्याला पाहायला मिळतोय।
हा चौकर येतोय आणि 38 रन आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. अडतीस रन देखील आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. यावेळेस देखील इनसाइड एज एक रन डिक्लेअर स्वरूपामध्ये ऍड होते आणि जर बॅक टू बॅक दोन विकेट जर संपादन केले तुकारामजी सावंत यांच्या त्यांना संतोषजी रिगे यांच्या माध्यमातून 200 रुपयाचं कॅश प्राईज आणि संदीप दाभाडे सरांच्या माध्यमातून देखील 200 रुपयाचं कॅश प्राईज जाहीर झालंय. यावेळेस देखील फटका चांगला आहे, प्रॉपर टाइमिंग, परंतु या वेस कैश ड्रॉप आपल्याला पाहायला मिळाला. तोपर्यंत दोन रन या वेस मात्र जरूर आपल्याला पाहायला मिळतात. एक्केचाळीस रन आतापर्यंत स्कोरबोर्ड वर देखील आपल्याला पाहायला मिळतात. यावेळेस देखील लाईन चांगली होती, टप्पा पडल्यानंतर लाईन मिस केली. हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत 4 बॉलचा खेळ झाला आणि शेवटचे 2 बॉल आतापर्यंत शिल्लक असतील. बॉलर पुन्हा एकदा तुकारामजी सावंत, अतिशय दर्जेदार गोलंदाजी. यावेळेस हा व्हाईट बॉल दिशा त्यांनी भरकटली आणि अजूनपर्यंत शेवटचे 2 बॉल जर बॅक टू बॅक 2 विकेट घेतले तर संतोषजी रिंगे साहेबांच्या माध्यमातून 500 रुपयाचा कॅश प्राईज. गोलंदाज तुकारामजी सावंत यांच्यासाठी मैत्रीचं असलेलं प्रेम आणि एक चांगलं प्रोत्साहन. यावेळेस देखील स्विंग इन मिस, पंचांकडे स्ट्रॉंग अपील आणि हा डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेस देखील फटका चांगला आहे, एक रन तर जरूर कंप्लीट होते आणि धावसंख्या होते ती म्हणजे 43 आणि 44 रन्स टार्गेट असेल. चला पंचशील सरही आपण मैदानाचा ताबा घ्या, क्षेत्ररक्षण लवकरात लवकर सजवा. तसेच जन्नीमाता सरही ब आपले फलंदाज देखील मैदानात त्वरित पाठवा. आपल्याला अजून बरेच सामने खेळवायचे आहेत. आज फायनल देखील आहे, फायनल डे आहे कार्याध्यक्ष चषक 2022. फायनल आपल्याला जास्तीत जास्त ओव्हरची खेळवायची आहे, तरी सर्व संघांनी सहकार्य करा. चला पंचशील सरही संघ आपण लवकरात लवकर मैदानात घाई करा जरा.
काटेतळी ब आणि सांबार गणी अजूनपर्यंत तुम्ही आलेले नाही आहात। काटेतळी ब सांबार गणी संघ या लवकर टॉस साठी सतीश पार्टी यांच्या हस्ते आपण टॉस करत आहोत। सलामीची जोडी लवकरात लवकर पाठवा। तरी संघ ब लवकरात लवकर पाठवा। पंचशील तरी आपण क्षेत्ररक्षण लवकर सजवा, खूप उशीर करता तुम्ही। 20 मिनिटाचा वेळ होता, 30 मिनिटाच्या वरती झालेला आहे। टॉस होतोय काटेतळी ब वर्सेस सांबार गणी। सांबार गणी कोणी टॉस होईल? सांबार गणी काय निर्णय? फिल्डिंग ओके। चार ओव्हर तर वे तुम्ही जास्त प्रमाणामध्ये घेऊ नका, मॅच स्टार्ट करा। चला घाई करा जरा। चार षटक आपल्याला 20 मिनिटांमध्ये संपवायचे आहेत। चव्वेचाळीस धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये सलामीचे फलंदाज गोरक्ष आणि समाधान हे सज्ज असतील। पहिला चेंडू लेफ्ट हँडेड गोलंदाज यशचा शॉर्टपिच पद्धतीचा चेंडू होता, उसळी घेणारा चेंडू होता, त्याला कव्हरच्या डोक्यावरून खेळलाय। चेंडू सीमारेषेकडे ट्रॅव्हल होत असताना दोन क्षेत्ररक्षकांनी त्याचा पाठलाग करत दोन्ही फलंदाजांना तीन धावांवर रोखून ठेवण्यामध्ये यश मिळवले। पहिल्या चेंडूवर तीन धावा पाठलाग आहे 44 धावांचा। चार षटक 24 चेंडू आणि गरज असेल 44 धावांची। चार षटकांमध्ये 44 धावा, ट्रिपल चौका। पहिल्या चेंडूवर तीन धावा, यश लेफ्ट आर्म राऊंड विकेट गोलंदाजी करतोय। दोन्ही सलामीवीर फलंदाज हे उजव्या हाताचे, एक डावखुरा फलंदाज तर एक उजव्या हाताचा फलंदाज, लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन। गोलंदाजाच्या गोलंदाजीवरचं नियंत्रण जर मोडायचं असेल त्यासाठी या अशा प्रकारचं ब्रह्मास्त्र वारंवार इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये वापरलं जातं। आणि ज्याप्रमाणे मी म्हटलं त्याचप्रमाणे तशाच प्रकारची धारदार गोलंदाजी पाहायला मिळाली आणि यशच्या पहिल्या चेंडूवर पूल करण्याच्या प्रयत्नामध्ये फलंदाज क्रमांक एक समाधान बाद होऊन गोल्डन डकचा शिकार होतोय। पहिला धक्का बसतोय चरई ब संघाला। समाधान बॅक टू द पवीलियन, गोल्डन डकचा शिकार विनायक। तिसऱ्या क्रमांकावर फलंदाजीसाठी मैदानामध्ये दाखल होईल विनायक। तिसऱ्या क्रमांक आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक दिग्गज खेळाडूंनी आपल्या नावावर केला होता। खऱ्या अर्थाने फलंदाजीतील फळीची ज्याच्यावर मदार असते, खऱ्या अर्थाने ज्याला पाठीचा कणा म्हणून फलंदाजीचा म्हटलं जातो तो तिसरा क्रमांक। आणि या तिसऱ्या क्रमांकावरच विनायक फलंदाजी करण्यासाठी मैदानामध्ये दाखल झालाय।
गोलंदाजी मध्ये धार आहे, लेफ्ट हँडेड गोलंदाज, डावखोऱ्या हाताचा गोलंदाज यश तांबे। दोन चेंडू नंतर धावा संख्या आहे 3 धावा, एक गडी बाद। लेफ्ट आर्म राउंड विकेट गोलंदाज विनायक साठी, उजव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू, यष्टी रक्षकाचा वेद घेतोय, पडल्यावर चेंडू वारंवार उसळी घेतोय आणि जे एक्स्ट्रा हाइट गोलंदाजाकडे आहे त्याचा फायदा गोलंदाजाला मिळतोय। खऱ्या अर्थाने ऑस्ट्रेलियन संघाकडे जसा मिचेल स्टार्क आहे त्याला आपल्या गोलंदाजीचा वारंवार हाइटचा फायदा मिळतो, तशाच प्रकारचा गोलंदाज भारतीय संघामध्ये सध्या खलील अहमद आणि साउथ आफ्रिका संघामध्ये एक गोलंदाज मला चांगला आठवतोय लोनवा व सोटसोबे, तो गोलंदाज असा होता की त्याच्याकडे धार नव्हती परंतु त्याच्याकडे अशा प्रकारचं नियंत्रण होतं की पडल्यावर त्याचा चेंडू हा उसळी घ्यायचा, अगदी सहज टाकलेले चेंडू देखील फलंदाजाला खेळताना खूप त्रासदायक ठरायचे, अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळते। लोनवा बो सोटसोबे, डेल स्टेन, मॉर्ने मॉर्कल, धावा संख्या आहे ती 4, 4 चेंडूंमध्ये 4 मारावे लागतील चौकार आणि षटकार तेव्हाच होईल हा लक्ष्याचा बेडा पार। हा चेंडू बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने पुश केला गेला, चेंडू गेला सीमा रेषेबाहेर, येतो हा पहिला चौकार गोरक्षकच्या बॅटमधून, फ्लिक ऑफ द रिस्क। ज्या प्रकारची फलंदाजी करण्यासाठी VVS लक्ष्मणला जाणलं जायचं, ज्या प्रकारची फलंदाजी करण्यासाठी राहुल द्रविडला जाणलं जायचं की प्रॉपर टायमिंग आणि ज्या प्रकारे ते मनगट्याला वळून सहजरित्या धावा कुटायचे, सहजरित्या धावा अर्जित करायचे, अशा प्रकारचा फटका पाहायला मिळाला। हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन कवर आणि एक्स्ट्रा कवरच्या मधून चेंडू जाईल सीमारेषेकडे, तिथे मात्र खेळाडू तैनात। मिळते यावर एक धाव, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील पूर्ण आणि सुरेख रनिंग बिटवीन द विकेट। दोन्ही फलंदाजांमध्ये चांगला ताळमेळ पाहायला मिळतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावा संख्या असेल 10 धावा, 10 रन्स पहिल्या षटकामध्ये 10 धावा। गरज असेल अजूनही 18 चेंडूंमध्ये 34 धावांची। पहिल्या षटकामध्ये 10 धावा अर्जित केल्यानंतर खऱ्या अर्थाने चरई ब संघाला देखील आत्मविश्वास जागवला असेल की आम्ही देखील या लक्ष्याचा पाठलाग करू शकतो, आमचा सलामीचा फलंदाज बाद झाला तर काय झालं, पण आमच्याकडे देखील क्षमता आहे, म्हणूनच की काय आम्ही इतक्या बलाढ्य अशा मोठ्या संघासमोर आणि इतक्या मोठ्या स्पर्धेत आम्ही आज इथे सहभागी झालो आहोत। गरज असेल 18 चेंडूंमध्ये 34 धावांची, 34 रन्स रिक्वायर्ड इन लीगल 18 डिलिव्हरीज। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज क्रमांक 2 रोहित सज्ज असेल, राईट आर्म ओव्हर द विकेट गोलंदाजी करेल विनायक साठी, विनायक आणि गोरक्ष 18 चेंडूंमध्ये 34 धावांचं लक्ष, या लक्ष्याचा करेल का पाठलाग। पुढील चेंडू बॅकफुटला जाऊन ड्राईव्ह केला जातोय, चेंडू जाईल एक्स्ट्रा कवर बाउंड्री लाईनवर, तिथे खेळाडू तैनात, ब्लॅक कलरच्या जर्सीमध्ये काळ्या रंगाच्या टी शर्टमध्ये पाहायला मिळतोय आणि त्याच्या माध्यमातून चेंडूला फील्ड केलं जातंय, चेंडूची प्रती केली जाते, तद्वर मात्र एक धाव अर्जित केली गेली। पुढील चेंडू टाकण्यासाठी रोहित सज्ज असतील, रोहितचा हा चेंडू वेगवान पद्धतीचा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला जाऊन हलक्या हाताने पुश केला गेला आहे, इनर रिंग सर्कलमध्ये कवरच्या रिजनला चेंडू फील्ड केला जातोय, एक धाव यावर अर्जित केली जाते। रोहितने दोन्ही चेंडू ज्या प्रकारचे हाताळले त्यावरून फलंदाजांना देखील थोडाफार अंदाज आला असेल की रोहित हा बॅक ऑफ लेनची गोलंदाजी करणार आहे, याला फटके मारायचे असतील तर बॅकफुटवर जाऊन पुल आणि हुक मारावे लागतील, कवरच्या डोक्यावरून अप्परकट खेळावे लागतील ह्या गोलंदाजीला धावा कुटायचे असतील तर। हा चेंडू उजव्या यष्टीचा बाहेरील चेंडू होता, पहिले दोन चेंडू आखूड टप्प्याचे टाकल्यानंतर तिसरा चेंडू हा गुडलँड स्पॉटवर टाकला गेला, उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू होता, पडल्यानंतर आतल्या दिशेने वळताना पाहायला मिळाला आणि हा निर्धाव चेंडूची सांगता झाली। 3 चेंडूच्या समाप्तीनंतर धावा संख्या आहे 12 धावा, एक गड्याच्या मोबदल्यामध्ये गरज आहे अजूनही 32 धावांची, दुसऱ्या षटकाचा पूर्वार्ध संपलेला आहे। हा चेंडू देखील बॅकफुटला जाऊन पुन्हा एकदा कट केला जातोय पॉईंटच्या दिशेने, तिथे मात्र सुरक्षित रक्षण पाहायला मिळतंय, यावर मात्र एक धाव मिळेल, एका धावेने धावफलक पुढे जाईल, पुन्हा एकदा धावफलक हलतट ठेवण्यामध्ये दोन्ही फलंदाजांना यश येत आहे, परंतु ह्या सामन्याचं कॅल्क्युलेशन आणि इक्वेशन ज्या प्रकारचं आहे त्यामध्ये मोठ्या फटक्यांची आणि आतिशबाजीची गरज आहे आणि आतिशबाजी करावी लागेल। खऱ्या अर्थाने या षटकातील केवळ 2 चेंडू येणे बाकी आहे आणि धावा संख्या आहे 13 धावा। हा चेंडू देखील
22 च्या स्वरूपामध्ये एक धाव मिळते, एक धावेने धाव सफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल 14 धावांवर। हा चेंडू देखील स्टँड अँड डिलिव्हर करण्याचा प्रयत्न केला, कुठेही फुटवर्कचा वापर नाही, कुठेही पायांची हालचाल झालेली दिसली नाही। फलंदाजाला एका जागेवर उभं राहून ठेवण्यामध्ये, उभं करण्यामध्ये, फलंदाजाला उभं करण्यामध्ये गोलंदाजाला यश आलं, पायांची हालचाल कुठेच नाही, नो फूट मुवमेंट। आणि हा चेंडू पुढे जाऊन डान्सिंग डाऊन द ट्रॅकवर मोठा फटका मारण्याचा प्रयत्न केला गेला, प्रयत्न फसला, परंतु बॅटची आतली कडा घेऊन चेंडू मिडविकेटच्या दिशेने गेला आणि यावर दोन धावा मिळतात। दोन धावांनी धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल 16 या धावसंख्येवर, गरज असेल 12 चेंडू आणि 28 या धावसंख्येची। 28 रन्स रिक्वायर्ड इन लीगल 12 डिलिव्हरीज, 28 धावांची गरज असेल चरई बस संघाला गोरक्षकडे या लक्ष्याचा पाठलाग करण्याची खऱ्या अर्थाने क्षमता आहे, कारण गोरक्षची फलंदाजी यापूर्वी आपण पाहिलेली आहे। वय जरी कमी असेल तरी उंची खूप मोठी आहे, त्याच्या फलंदाजीमध्ये ती धार आहे, तो मोठे फटके मारू शकतो, आक्रमक फलंदाजी करून आपल्या संघाचा बेडा पार, आपल्या संघाची नौका पार करू शकतो, या कठीण परिस्थितीमध्ये देखील आपल्या संघाला विजय अर्जित करून देऊ शकतो असा हा फलंदाज सलामीला आलेला गोरक्ष, याच्या खांद्यावर धुरा असेल, दारोमदार असेल आपल्या संघाला विजयाकडे घेऊन जाण्याचं। गोलंदाजी मार्कवर गोलंदाज क्रमांक 3 प्रसेनजीत सज्ज असेल, राईट आर्म ओवर द विकेट गोलंदाजी करेल प्रसेनजीत, राईट आर्म ओवर द विकेट गोलंदाजी। हा चेंडू उसळी घेणारा चेंडू पाहायला मिळाला, वेगवान पद्धतीचा चेंडू, विनायकने मात्र या गोलंदाजीच्या गोलंदाजाच्या गोलंदाजीसमोर घुटणे टेकदिए शरणागती पत्कारली, वेगवान पद्धतीचा चेंडू होता, कुठेही मारण्याचा चान्स नाही, नो रूम। हा चेंडू लोअर फुल टॉस चेंडू पुन्हा एकदा फ्लिक ऑफ द रिस्क मिडविकेटच्या दिशेने, इथे मात्र मिस फिल्डिंग पाहायला मिळते आणि या मिस फिल्डिंगच्या फलस्वरूपमध्ये एकच धाव एक्स्ट्रा धाव घेण्याचा प्रयत्नही गेला नाही। आता स्ट्राईकला फलंदाजी करण्यासाठी असेल गोरक्ष, 10 चेंडू आणि 27 धावांचं इक्वेशन आणि कॅल्क्युलेशन असेल हा सामना जिंकण्यासाठी, कंपल्सरी चेसिंग हा या स्पर्धेचा नियम आहे आणि या नियमानुसार 10 चेंडूंमध्ये 27 धावा बनवाव्याच लागतील। हा हाय फुल टॉस चेंडू इट्स अ बीमर आणि पंच दंडित करतायत, नो बॉल। या पुढील येणारा चेंडू हा फ्री हिटचा चेंडू असेल आणि पुन्हा एकदा जर बीमर टाकला गेला तर गोलंदाजाला दंडित केलं जाईल, या सामन्यातून बॅन केलं जाईल, याची दक्षता या फ्री हिटचा चेंडू आणि यावर मोठा फटका मारण्यात फलंदाज अपयशी। तात्याट वाढलेलं जेवण न खाण्यासारखी ही पद्धत झाली, जेवण समोर आहे परंतु मला खाता आलं नाही, दुपारची वेळ झाली आहे आणि अशा प्रकारे तुम्ही आस्वाद चुकवलात। हा शॉट देखना शॉट, चेंडू जाईल का सीमारेषेपार, होय हा चेंडू जातोय सीमारेषेपार, पंच व्हॉट इज दिस, हा येतोय षटकार, गोलरक्षकच्या बॅट मधून ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय, इट्स आउट ऑफ द पार्क, लॉंग ऑनच्या डोक्यावरून प्रयत्न तर शर्तीचे केले, प्रशांतने प्रयत्न शर्तीचे केले होते परंतु प्रयत्नांना यश आलं नाही। 6 धावा, हा चेंडू देखील मोठा फटका मारण्याचा प्रयत्न फसतोय, चेंडू जातोय विकेट किपरच्या डोक्यावरून, डिक्लेअर झोन मध्ये मिळते यावर एक धाव, एका धावेने धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल 25 या धावसंख्येवर, गरज असेल अजूनही 19 या धावसंख्येची। 7 चेंडूंमध्ये 19 धावा, या चेंडूवर जर मोठा फटका आला तर खऱ्या अर्थाने क्षेत्ररक्षण करणारा पंचशील चरईचा संघ देखील दबावामध्ये येऊ शकतो आणि हा चेंडू निर्धाव गेला तर चरई बचा संघ देखील प्रचंड अशा दबावात येऊ शकतो। हा चेंडू यावर घणाघाती प्रहार, होय ही मिस फिल्डिंग, गचा असं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय आणि यावर येतो हा चौकार, पंच इट्स बाउंड्री, यस 4 धावा, 4 धावाने धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल 29 या धावसंख्येवर। हा क्षेत्ररक्षणामध्ये खूप बिघाड पाहायला मिळतोय, क्षेत्ररक्षणामध्ये वारंवार चुका पाहायला मिळत आहेत, मोठ्या स्टेजवर खेळत असताना अशा प्रकारच्या चुका व्हायला नको, परंतु प्रेशरच्या मॅचमध्ये इथे मात्र गोलंदाजी करणारा संघ पंचशील चरईचा संघ थोडासा ढासळलेला दिसतोय, परंतु या संघाकडे क्षमता आहे पुरागमन करण्याची, एक षटक आणि 15 धावांची गरज आहे, एका षटकामागे 15 धावांची गरज, 6 चेंडू आणि 15 धावा, अतिशय रोमांचक अशा परिस्थितीमध्ये गेलेला हा सामना। रोहित,
एका षटकामागे 15 धावांची गरज, 6 चेंडू आणि 15 धावांची गरज असताना गोलंदाजी मार्कवर चौथं षटक टाकण्यासाठी रोशन सज्ज असतील। 6 चेंडू आणि 15 धावा, विनायक आणि गोरक्ष, गोरक्षने आपल्या बॅटमधून तब्बल 23 धावा खुटल्यात। 11 चेंडूंमध्ये 23 धावा एकट्या गोरक्षच्या बॅटमधून आल्यात। 29 मधील 23 धावा गोरक्षच्या बॅटमधून, म्हणजे तब्बल सर 80% धावा आहे गोरक्षच्या बॅटमधून आल्यात। हा चेंडू डाव्या यष्टीच्या बाहेरील चेंडू, पंच दोन्ही हात समांतर करून अवांतर धावेची खूण करतायत। हा वाईट बॉल, स्ट्राईकला आहे विनायक। चरई बस संघ आणि पंचशील चरई हा संघ, दोन्ही संघ चरई हा एकाच गावातील संघ आहेत। दोन्ही संघ आपापसात खेळत असताना एक मैत्रीपूर्ण लढत लढत आहेत, परंतु अनुभवी संघासमोर खेळताना नवख्या चरई ब संघाने देखील आपली चांगली कामगिरी दाखवलेली आहे। रोशनचा पुढील चेंडू हा सुरेख पद्धतीचा चेंडू होता, बॅकफुटवर जाऊन हलक्या हाताने पुश केला, यावर एक धाव मिळतीये। एका धावेने धावफलक मात्र पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल 31 या धावसंख्येवर। गरज आहे अजूनही 13 धावांची, 13 रन्स रिक्वायर्ड इन लीगल 5 डिलिव्हरीज। दोन्ही संघांवर दबाव असेल, दोन्ही फलंदाजांवर प्रचंड असा दबाव असेल, तर गोलंदाजावर देखील तितकाच दबाव असेल। 5 चेंडू आणि 13 धावांची गरज। हा चेंडू पुन्हा एकदा डाव्या यष्टीच्या बाहेर टाकला जातोय, पंच पुन्हा एकदा दोन हात समांतर करून अवांतर धावेची खूण करतायत। अतिरिक्त धावेने पुन्हा एकदा धावफलक पुढे जाईल, धावफलक जाऊन पोहोचेल 32 या धावसंख्येवर। नियम क्रमांक 22 उल्लंघन या षटकामध्ये दोन वेळेस करताना पाहायला मिळाला रोशन। हा चेंडू ब्लॉक होल मध्ये टाकलेला चेंडू स्ट्रेट बॅक टू द बॉलर, तिथे मात्र मिस फिल्डिंग। एक धाव पूर्ण केली जाते, दुसरी धाव चोरण्याचा प्रयत्न आणि डायरेक्ट हिट रोहितची सुरेख अशी क्षेत्ररक्षण रोहितच्या माध्यमातून। इथे मात्र फलंदाज धावचीच्या रूपात बाद होईल, सुरेख असं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळालं एका अनुभवी क्षेत्ररक्षकाकडून रोहित निकम याच्याकडून। गडी बाद होतोय, एक धाव मिळते या चेंडूवर आणि गडी बाद होऊन विनायक बॅक टू द पवीलियन। आता विनायकच्या जागी फलंदाजीसाठी मैदानामध्ये जाईल दीपकला आपल्या नावाप्रमाणे मैदानामध्ये दीपक जळवावा लागेल, तर आपला संघ विजयाकडे आगेकूच करेल। 4 चेंडूंमध्ये 11 धावांची गरज, 11 रन्स रिक्वायर्ड इन लीगल 4 डिलिव्हरीज। हॅलो, सांबरगणी संघाचे केशव घोळे साहेब, केशव घोळे साहेब आपण जरा व्यासपीठावर या। 4 चेंडू 11 धावा, हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, त्याला भिरकावून दिलाय। चेंडू डिक्लेअर झोन मध्ये, मिळतं यावर डिक्लेअर एक धाव। गरज असेल 3 चेंडूंमध्ये 10 धावांची, शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, फटका सुरेख होता, फटका देखणा होता, परंतु फटका गेला डिक्लेअर झोनमध्ये। या मैदानाची जी रचना आहे ना, त्या रचनेमध्ये 30 डिग्रीमध्ये पूर्ण डिक्लेअर डी झोन आहे। रक्षकाच्या मागच्या साईडला पूर्णपणे डिक्लेअर डी झोन आहे। जो फलंदाज संघाचे कर्णधार, हॅलो सांबरगणी संघाचे कर्णधार घोळे साहेब, राजेश कोंढरे साहेब, राजेश कोंढरे। पुढील चेंडू रोशनचा गोरक्षासाठी, हा मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, चेंडू हवेत, होईल का झेल, परंतु झेल टिपण्याची संधी होती। चेंडू नो मॅन्स लँड मध्ये लँड होतोय, त्यावर दोन धावा मिळतात। प्रयत्न चांगले होते, परंतु गोरक्षचे देखील प्रयत्न सुरेख पाहायला मिळतात। गरज आहे 2 चेंडूंमध्ये 8 धावांची, सामना अतिशय रोमांचक अशा परिस्थितीमध्ये जाऊन पोहोचलाय। 2 चेंडू आणि 8 धावा, उत्कंठा शिगेला पोहोचली आहे। हाय होल्टेज ड्रामा, हाय होल्टेज पिक्चर, ग्लॅमर तडका, आज संडेचा फंडे खऱ्या अर्थाने मैदानामध्ये पाहायला मिळतोय। हा शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू होता, पुन्हा एकदा त्याला पुल केला जातोय। चेंडू पुन्हा एकदा डी झोन मध्ये, गोरक्षचे फटके मात्र देखणे होते। जर 360 डिग्रीज हे मैदान असतं तर कदाचित या सामन्याचा निकाल काही वेगळा लागला असता, परंतु या सामन्याची, या मैदानाची रचना पाहता हा सामना काही अंशी पंचशील तरी या संघाकडे झुकलेला पाहायला मिळतोय। एक चेंडूंमध्ये गरज असेल 7 धावांची, गोरक्ष 4 नंबरच्या जर्सीमध्ये फलंदाजी करतोय। हा चेंडू देखील बॅकफुटवर जाऊन मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, एक धाव मिळते आणि 5 धावांनी पंचशील चरईचा संघ हा सामना जिंकतोय। सुरेख फलंदाजी आपल्याला गोरक्षाच्या माध्यमातून पाहायला मिळाली। एका मैत्रीपूर्ण लढतीमध्ये गोरक्षाने सिंगल हँडली किती खेळ 16 चेंडूंमध्ये एकट्या गोरक्षाने 29 धावा केल्या।